नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सांची फोर्टला या भेट देण्यासाठी. तर आपल्याबरोबर आपली अनेक मंडळी आहेत. रोशन, पप्या यांची मला नाव अजून आठवत नाही, तुम्ही सांगा तुमचे नाव. अरविंद ही आपली मंडळी आहेत. तर आता यांच्यावर आपण वरती सांची या फोर्टला भेट देण्यासाठी जायचं आहे. तुम्ही बघू शकता सह्याद्री करायचं आहे आपली जर्नी. तर जाऊया आता. खूप दिवसांनी कुठल्या तरी ट्रेक करतोय, त्याच्यामुळे खूप दम लागायला लागलाय. लगेच खूप दिवसानंतर लॉकडाऊन मध्ये आपण बाहेर पडलेलो आहे. आपण आपल्या जवळच आहे किल्ला, त्याच्यामुळे आपण नाहीतर त्या देखील गोष्ट आपल्याला येतात. आपण वरती आलोय. रोशन लाल लाल झालाय. कलिंगड जय हर हर महादेव. संभाजी महाराज की जय. अरविंदची पण पाणी टाकी हर्षी, तिथे शिडी लावली ती टाकी दिसते तुम्हाला समोर. बघू शकता एक खास दिसते. आता आपल्याला तिथून वरतून तसं वरती जायचं आहे. तिथे आपल्याला जायला जो बोट इथे खाली पडलेला आहे ते आपण वरती नेऊन ठेवूया. पाण्याचे टाके आपल्याला पावसाळ्यात खूप थ्रिलिंग वाला वाटत होता, एकदम जबरदस्त. आपण पहिला व्हिडिओ नसेल बघितला ना तर नक्की बघा. आपल्याही डिस्क्रिप्शनमध्ये आई बटनमध्ये मी व्हिडिओ देतो. पावसाळ्यातून आम्ही इथून विथ फॅमिली गेलेलो वरती. एकदम खूप भारी मजा आलेली. तिकडे आहे पाण्याचं टाकं. तर हा बोर्ड आपल्याला इथंच ठेवायला लागेल बहुतेक. पण इथून वरती जाऊया. हां इथे पण आहे बा मित्रांनो. इथे देखील आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसत आहे, पण पूर्ण बुजून गेलेली आहे. पूर्ण त्याच्यामध्ये माती वगैरे जाऊन बुजली गेली आहे. आता आपल्याला वरती जावं लागेल. पहिला आम्ही या खाचेमधून असं पाय ठेवत चढलेलो आहोत वरती. मित्रांनो आपल्याला टाके दिसत, पण तिथं जाण्यासाठी जरा रिस्की रस्ता आहे. तर आता आपण जाऊया वरती. आपली मंडळी चालली आहेत वरती. सुकल्यात झाडं वगैरे, उन्हाळा आहे त्याच्यामुळे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत सगळे, आणि पोहोचल्यानंतरचा आनंद आपल्याला खूप जबरदस्त वाटतो. एवढं आपण थकलो पण वरती आल्यावर एकदम जबरदस्त फील होतो. एकदम कूल, एकदम मस्त हवा लागते. एक प्रकारचा स्वर्ग आहे वरचा. तर आता आपण जाऊया आपल्या झेंड्याजवळ, आपल्या भागाजवळ. ला भगवा आपली शान. इथे पण बघू शकता आपल्याला टाके दिसत आहेत दोन.
समोर दिसत तो आहे माणिकगड आणि इथे आपला दिसतोय कर्नाळा फोर्ट आणि इकडे आहे आपली धरमतर खाडी आणि या साईडला आहे आपला काश्मा एक हा वाडा वगैरे असावा मित्रांनो आपण खालून कलिंगड वगैरे वरती घेऊन आलोय आता कलिंगड पार्टी आपली चालू आहे आणि लिंबू पाणी वगैरे आणलाय तर मस्त आहे की आता सगळी कटिंग वगैरे चालू आहे आपल्याला लिंबू सरबत वगैरे पिऊन पाणी वगैरे पिऊन त्यांना दे घे त्यांना दे त्याला दे मित्रांनो आता पेट पूजा वगैरे झाली आपली कलिंगड वगैरे खाऊन झालेलं आहे लिंबू पाणी वगैरे पिलं आहे आणि आता जरा अजून पुढे आलोय तुम्ही हा वाला स्पॉट बघू शकता तो बसलाय तो एकदम जबरदस्त वाटतोय तुम्ही व्ह्यू एकदम अप्रतिम असा वाटतोय माईको लाईक करो फॉलो करो आणि सबस्क्राइब करा बेल आयकॉन का दबा ले मत भूलना आपल्या मराठी माणसाला फॉलो करा बघू शकता तुम्ही एक माणसाच्या स्वरूपामध्ये नाक तोंड आणि कपाळ असं एक इमेजिंग केल्यासारखं केल्यावरती आपल्याला दिसून येतं आढळून येतं एकदम जबरदस्त वाटतंय मित्रांनो आता आपण मस्तपैकी एक सनसेट घेतलाय तुम्ही होल असा समोरचा नजारा बघू शकता एकदम भारी असं वाटतंय आणि आता थोडं काळोख देखील पडायला लागलाय आपला सूर्य देखील मावळलाय आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया आपली बाकीची मंडळी सगळी तिकडेच आहेत मी सनसेट घेण्यासाठी इकडे थांबलेलो तर मित्रांनो आता आपण सनसेट वगैरे घेऊन झालेलं आहे आता आपण निघतो आपल्या परतीच्या प्रवासाला आपली सगळी मेंबर्स लोक आता उतरायची सुरुवात झालेली आहे उतरतानाचा थ्रिल बघू शकता एकदम जबरदस्त सगळी आता खाली उतरलेली आहेत तर आता आपण पण जाऊया कारण का काळोख पडायला लागलेला आहे इथूनच येत असेल हा हा बरोबर मे बी पैसे उतरताना कसा उतरला असतो फाटल्या चालू भरपूर गाडी आहे तरी पण तुमच्यान गर्दी भरपूर आहे संडे आहे ना तर मित्रांनो आपण या टाकीजवळ आलेलो आहोत तुम्ही बघू शकता टाकी खोल आहे एकदम खोल टाकी आहे आणि पाणी देखील आहे आतमध्ये एकदम जबरदस्त आहे सीन मस्त एकदम वाटतंय फुल पाणी वगैरे आहे आतमध्ये पण आता आपण आतमध्ये जात नाही आहे तर चला आपण आता निघूया इकडून या साईडला देखील फुडे टाकी आहेत पण खूप लांब आहे
इथे एक आपल्याला छोटी दिसते टाकी, हो इथे एक टाकी आहे, ते देखील टाकी आहे, पण याच्यामध्ये पाणी नाही आहे. पण देखो बघू शकता तुम्ही कसे खांब कोरीव काम केलं आहे, एकदम जबरदस्त अप्रतिम. आणि कबर वाटते काय ते आहे मोठा बिल्डिंग होता, एखादे कीर्तिमुख किंवा यक्ष, कीर्तिमुख किंवा यक्ष असं काहीतरी नाव दिलेलं आहे या गुफेला. पूर्ण तुम्ही बघू शकता एकदा दरवाजा आहे सेम, आणि आतमध्ये आपल्याला काहीतरी कबर वगैरे त्यासारखं काहीतरी दिसतं आतमध्ये. तर चला आता आपण, खूप काळोख झालेला आहे त्याच्यामुळे निघूया आपण, खाली उतरूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो आता आपण वरतून जाऊन वगैरे आलेलो आहोत, खाली खाली पोहोचलो आपल्या गाड्यांच्या इथे. तर आपल्या व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हाच अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.